नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं कोमल किचन आणि लाईफस्टाईलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। आणि पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी ते पोहे घेतलेले आहेत, हे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि चाळणीने चाळून घेतलेले आहेत। चिवड्यामध्ये वापरण्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घेतलेली आहे भाजकी चणा डाळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण टेचून घेतलेलं आहे, शेंगदाणे, सुकं खोबरं तुकडे करून घेतलेले आहेत, काजू, मनुके। इथे मी धणे घेतलेले आहेत, हे धणे मी खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत, हिंग घेतलेलं आहे, हळद, साखर, मीठ आणि सफेद तीळ आणि हे तेल घेतलेलं आहे। इथे जे पण साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे साहित्य वापरू शकता किंवा कमी जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा वापरू शकता। इथे मी कढई ठेवलेली आहे, व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे पोहे घालून छान कुरकुरीत भाजून घेऊया। पोहे भाजायचे म्हणजे अगदीच जाळायचे नाही आहे, तर एक दोन वेळा फक्त असे फिरवून घ्यायचे, ते असे गरम झाले की लगेचच काढायचे, कारण किंवा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे, ते गरम झाले की बरोबर असे वाकडे तिकडे होतात, समजायचं आपले पोहे भाजून झाले। आता आपले हे पोहे भाजून झालेले आहेत, आता मी गॅस बंद करते आणि सर्व पोहे थंड होतील। मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पोह्याचा चिवडा बनवताना भांडं जरा मोठं घ्यावं। आता ह्याच्यामध्ये टाकते मी 2 चमचे तेल, तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे व्यवस्थित फुटेपर्यंत भाजून घ्यायचे, तडतडायला लागले की आपण ते शेंगदाणे चांगले तडतडायला लागलेले आहेत। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। आता हे एका साईडला करून त्यात आपण सुकं खोबरं टाकणार आहोत आणि तेही व्यवस्थित साधारण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबरं छान ब्राऊन झाले, त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण काजू। टाकणार आहोत चण्याची डाळ, पण छान कुरकुरीत करून घेऊया। 2 मिनटं छान भाजून घेऊया मंद आचेवर। 2 मिनटं छान परतवून झालेलं आहे, डाळ पण छान कुरकुरीत झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची, लसूण, कढीपत्ता। आता आपण टाकणार आहोत हिंग, धण्याची भरड, त्यातच टाकणार आहोत मनुके, हळद, मीठ, सफेद तीळ, साखर। सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तेल असं राहिलेलं नाही आहे, व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण मसाला आपला छान तयार झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे पोहे घालून घेऊया, थोडे थोडे पोहे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगोदर आपण थोडेच पोहे घालूया, सतत हलवत राहिल्याने पोहे तुटून जातील। अजून थोडेसे पोहे टाकूया त्यात। आणि हे पोहे आपण असे मिक्स करणार आहोत, तुम्ही पाहू शकता।
अशाच पद्धतीने मिक्स करून घेऊया। आता आपले पोहे छान मिक्स झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। तर मैत्रिणींनो, दिवाळी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा आपला तयार आहे। मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ह्याच्या अगोदर मी अनारसांची रेसिपी दाखवलेली आहे, त्याच्या खूप साऱ्या लाईक्स आलेले आहेत, खूप सारे कमेंट्स आलेले आहेत आणि छान छान कमेंट केलेले आहेत। ज्यांनी ज्यांनी ह्या सर्व कमेंट केल्यात आणि ज्यांनी व्हिडिओज पाहिलेला आहे त्यांची सर्वांची मी खूप खूप आभारी आहे। थँक्यू। आणि ह्याच्या पुढे देखील ह्या रेसिपी पाहत राहा। तुम्हाला दिवाळीच्या रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता। धन्यवाद।